नमस्कार, शालिनी प्रेस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न द्या, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी. खासगी कर्मचाऱ्यांना खुश करणार मोदी सरकार, मोठा निर्णय घेण्याची शक्यता. सोने चांदीचे दर कडाडले, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी. नव्या राफेल डीलची माहिती झाली सार्वजनिक, नवे बदल करण्याचे दिले स्पष्टीकरण. संघाच्या शाखांवर निर्बंध लावून दाखवा, शिवराज सिंग यांचे काँग्रेसला खुले आवाहन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी ही मागणी केली आहे. पाहूयात ही बातमी. दिवाळीनिमित्त महाडिक यांनी सर्वांनाच शाहू महाराजांचं इंग्रजीतून उपलब्ध असणारं चारित्रात्मक ग्रंथही त्यांनी अनेक खासदारांना भेट स्वरूपात पाठवलं. यापूर्वीच शाहू महाराजांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवणं अपेक्षित होतं, पण निदान आता तरी सरकारने त्यादृष्टीने पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या अधिवेशनामध्ये मी लोकसभेत याविषयी मागणी केली होती. कोल्हापुरातील स्थानिक संस्थानिक यांनाही यासंदर्भातील मागणी करणारी पत्र पंतप्रधानांना पाठवण्याचं आवाहनही केलं होतं, असं महाडिक यांनी सांगितलंय. राजर्षी शाहू महाराजांचं कर्तृत्व हे फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता ते संपूर्ण देशभरात पोहोचवणं हाच आपला मानस असल्याचं महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा आता त्यांच्या या मागणीला सरकार दरबारी दाद मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी खासगी क्षेत्रातील नोकरदारांना खुश करण्यासाठी मोदी सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळते या संदर्भातच हा निर्णय असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरण्याचा हा कालावधी कमी करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. सध्या सरकारने हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवला आहे. ग्रॅच्युइटीचा कालावधी कमी केल्यास काय परिणाम होतील याविषयी सरकारने त्यांचे मत विचारले आहे. कामगार मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ग्रॅच्युइटीचा कालावधी 3 वर्षांपर्यंत कमी होऊ शकतो. याशिवाय ग्रॅच्युइटीचे रक्कम ठरवण्याचे निकषही बदलले जाऊ शकतात. याचाही खासगी नोकरदारांना फायदा मिळेल. याशिवाय कंत्राटी तत्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटी मिळेल अशी तजवीज सरकारकडून होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यानं सोन्याचे दर वाढले आहेत. सोमवारी सोन्याचा भाव 80 रुपयांनी वाढलाय. सोनं आज 32,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीची मागणी वाढल्यानं चांदीचा भाव देखील 150 रुपयांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात लंडन मध्ये सोनं आज $2 घसरलं. सोनं 1,207.60 प्रति अंश झालं आहे. अमेरिकेत सोनं $1.10 घसरून $1,207.50 प्रति अंश झालं आहे. या दरम्यान चांदी $0.07 घसरले असून $14.17 प्रति अंश झाली आहे. अभ्यासकांच्या मते जगात प्रमुख मुद्रा असलेला डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे भारतात मात्र सोनं महागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केंद्र सरकारने नव्या राफेल डीलची सगळी माहिती सार्वजनिक केली आहे. भारताच्या तुलनेत शत्रूकडे अधिक शक्तिशाली आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र जमा झाल्यामुळे काँग्रेसच्या काळात केलेल्या डीलमध्ये बदल केल्याचा खुलासा सरकारने या स्पष्टीकरणात केला आहे. UPA सरकारने 2010 126 मध्यम आकाराच्या लढाऊ विमानांचा करार करण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र हा करार पूर्णत्वास गेला नाही आणि 5 वर्ष फक्त चर्चाच सुरू राहिल्या. या 5 वर्षांच्या काळात भारताच्या शत्रू राष्ट्रांनी अत्यंत बलाढ्य आणि आधुनिक शस्त्र विकत घेतली. त्यामुळे शत्रू अत्यंत प्रबळ झाले आणि त्यांच्या तुलनेत भारताची शक्ती मात्र कमीच राहिली. यामुळे त्यानंतरच्या काळात शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण वाढले. दहशतवादी कारवायाही बळकट झाल्या.
या सगळ्यांचा विचार करून मध्यम प्रकारच्या शस्त्रांपेक्षा अत्याधुनिक शस्त्रांची देशाला जास्त गरज आहे हे केंद्र सरकारला जाणवले. त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेत फ्रान्स सोबत याबाबत चर्चा करण्यात आली आणि 2015-16 36 अत्याधुनिक विमानांना मान्यता देण्यात आली. याशिवाय डसॉल्ट आणि राफेलशी करण्यात आलेल्या करारांची सविस्तर माहिती सरकारने जाहीर केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या शाखांमधून काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत. काँग्रेसने आपल्या वचननाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघ शाखेत जाण्यावर आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात संघाच्या शाखांवर निर्बंध लावण्याचे आश्वासन दिलं आहे. मात्र काँग्रेसच्या आश्वासनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह संतापले आहेत. शिवराज सिंग यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसला थेट आवाहन दिलं आहे. संघ शाखांमध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होतील आणि त्यांना कोणी रोखू शकत नाही असं शिवराज सिंग म्हणाले. नेहरूंची काँग्रेसही संघावर बंदी आणू शकली नाही. सध्याच्या काँग्रेसला तर हे कधीच शक्य होणार नाही. संघ देशभक्तांची शाखा आहे असंही शिवराज सिंग म्हणाले. संघाच्या शाखांमध्ये शिस्त आणि राष्ट्रनिर्माण शिकवलं जातं. त्यामुळे संघाच्या शाखा आता सरकारी कार्यालयांमध्येही सुरू करणार असून सरकारी कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील अशी घोषणाच शिवराज सिंग यांनी केली आहे. संघाच्या शाखांवर कुणीही बंदी आणू शकत नाही. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी संघाच्या शाखांवर बंदी आणून दाखवावी असं आवाहन शिवराज सिंग यांनी काँग्रेसला केलं आहे. मध्य प्रदेशमध्ये लोकांनी सत्ता दिली तर आम्ही सरकारी इमारतींच्या परिसरातच संघांच्या शाखा बंद करू असं काँग्रेसने आपल्या वचननाम्यात म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं की ही जुनी विचारधारा आहे. नियमानुसार कोणतेही सरकारी कर्मचारी राजकीय संघटनेशी जोडू शकत नाही. धर्माला राजकारणात आणू नये आणि राजकारण धर्मात आणू नये. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी गावच्या हद्दीत हवेली तालुक्यातील महसूल पथकाने धाड टाकत अवैधपणे वाळू वाहनावर कारवाई केली आहे. सोमवारी सकाळी 6 दरम्यान वाहनावर धाड टाकत सुमारे 20 वाळूचे ट्रक ताब्यात घेतले. कारवाईमुळे शास्तीची रक्कम मिळून सुमारे 70 लाख रुपये महसूल दंड शासनाला जमा होणार आहे. दिवाळीची शासकीय सुट्टी व 7/12 संगणकीकरणाच्या कामात तलाठी मंडलाधिकारी व्यस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पुणे सोलापूर महामार्गावरून अवैधपणे वाळूची वाहतूक सुरू आहे. रुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण, वाघोलीचे मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे यांच्या महसूल पथकाने शेवाळवाडी येथे ही कारवाई केली आहे. या प्रत्येकी वाहनांमध्ये अंदाजे 4-5 ब्रास वाळू आढळून आली आहे. त्याबाबत रितसर पंचनामा झाला असून पुणे जिल्ह्यात कुठेही वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्याचप्रमाणे इतरही जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने वाळू पुणे शहराकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सकाळी केलेली आहे. आमच्याकडचे वाघोली मंडळ, त्याच्यानंतर उरळी कांचन आणि त्यातले सगळे तराठी सगळ्यांनी मिळून आपण एकत्र सकाळी 6 एक पुणे सोलापूर हायवेवरती रेड केली होती. त्यामध्ये रेटीचा अनधिकृत वाहतूक करणारे 19 ट्रक आपण पकडलेले आहे. साधारणतः 55-60 लाख रुपये त्याच्यामध्ये वसुली अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये जे काही वारंवार आढळणारे आपल्याला ट्रक आहेत त्याच्यावरती आपण हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करूया. त्याच्यामध्ये मंडळाधिकारी आमचे वाघोलीचे आहेत, त्याच्यानंतर उरळी कांचनचे आहेत आणि खेवडीचे आहेत. त्यांच्या 8 सर्व तलाठी आणि मी स्वतः उरळाधिकारी आणि त्याच्यामध्ये उपस्थित होतो. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. अंतर्गत वाद उफाळल्यानं अनिल गोटे हे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. धुळे जिल्ह्यात सर्व पक्षातील गुन्हेगारांना प्रवेश देऊन भाजपाचे गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे म्हणून राजीनामा देत असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं आहे. भाजपा आता स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचा पक्ष राहिला नाही. पक्षाच्या या अंधपणामुळे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाचा पहिल्या दिवशीच आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांना सादर करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे. धुळ्यात भाजप अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू असून संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार अनिल गोटे यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपवल्याने गोटे हे आक्रमक झाले होते. त्यांनी सभेत सांगितले की जळगाव पार्सल परत पाठवू असा टोला पण त्यांनी मारला होता. की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी राजकीय गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती आणि त्यातून आम्हाला 95 साली सत्ता मिळाली. आज तुम्ही म्हणजे गुन्हेगारांनाच पक्षामध्ये घेताय आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलो इतके वर्ष त्यांना तुम्ही जर पक्षात घेत असाल आणि बरं घेतलं तर त्या समर्थन असं करतात की गुंडांना पक्षात आम्ही यासाठी घेतलं की मताधिक्य वाढावं. हे आता अजूनच आमच्या अध्यक्षांनी केलेला कमाल सांगितली. मग अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय अटलजी, दीनदयाळजी, नानासाहेब उत्तमराव पाटील यांचा काय भाजप राहिला नाही. आता आपण तिथे काय सूट होणार नाही, या गुंडांमध्ये काय आपण बसू शकत नाही, त्यापेक्षा आपणच बाहेर पडावं ना. म्हणून मी सोमवार दिनांक 19 रोजी काय मी अध्यक्षांना राजीनामा पत्र सभागृहात सादर करणार आहे, काय माझं मत मांडणार आहे आणि मग सभागृहात सादर करेन. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार, धुळे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. वन विभागाच्या चार चाकी गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगलीतून समोर आली आहे. या अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे. अनिल धर्मादास गटकुळे आणि त्यांची मुलगी औणी अशी मृतांची नावे आहेत. वनक्षेत्रपाल सागर मगर हे गाडी चालवत होते, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विटा पोलिसात विशाल अशोक बागल यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी विटा सांगली रस्त्यावर मायाक्का नगर येथे घडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगलीत सामाजिक वनीकरण विभागाची बैठक होती, त्यानंतर क्षेत्रपाल सागर मगर अधिकारी आणि काही महिला कर्मचारी हे या वाहनातून विट्याकडे येत होते. त्यावेळी विट्यातून बोरगाव येथील नातेवाईकांकडे अनिल गटकुळे हे दुचाकीवरून पत्नी हिमा, मुलगी अवनी यांच्यासोबत निघाले होते. मायाक्का नगर येथे गटकुळे यांच्या दुचाकीला चारचाकी गाडीने जोराची धडक दिली आणि सुमारे 50 फूट फरफटत आणि गटकुळे यांना सुमारे 50 फूट फरफटत नेले. अनिल आणि त्यांची मुलगी अवनी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विटा पोलीस ठाण्यात मृतांचे संतप्त नातेवाईक आणि संबंधित लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यांनी वनाधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. पोलीस त्यासाठी त्यांना नेत असताना नातेवाईकांनी मगर यांना चांगलाच चोप दिला. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, सांगली. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली आणि या अपघातात उमरज येथील दोन युवकांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झालाय. महामार्गावरून जात असताना पाचवड फाटा येथे पुढे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. हा अपघात रात्री झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हे दोघेही आचारी काम करत असल्याचं समजत आहे. अमर तुकाराम शेळके आणि गणेश दिलीप आटोळे हे दोघे जण दुचाकीवरून कराडकडून कोल्हापूरकडे निघाले होते. या अपघाताची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. पुणे लोणार या धावत्या बसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बस चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानाने वेळेवर पुढील उपचार मिळाल्यानं आई आणि मुलगी दोघेही सुखरूप आहे. उपचारासाठी पाथर्डी येथे गेलेल्या गर्भवती महिलेला तेथील डॉक्टरने डिलिव्हरीसाठी 23 तारीख सांगून सीजर करण्याची वेळ येईल असं सांगितलं होतं. पैशाअभावी गर्भवती महिला आणि तिची आई पैशासाठी तडजोड करण्यासाठी घराकडे परत निघण्यासाठी त्यांनी पुणे लोणार बसने प्रवास सुरू केला. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते किनगाव राजा दरम्यान त्या महिलेला तीव्र वेदना झाल्या. तेव्हा बसमधील बाकीच्या प्रवाशांनी बसचे वाहक जोशी यांना महिलेला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितल्यावर त्यांनी बसला कुठेही थांबू न देता जवळच्या रुग्णालयात बस नेण्याचं ठरवलं. दरम्यान महिलेची प्रसूती धावत्या बसमध्येच झाली. बसमधील महिला प्रवासी यांनी बाळाला आईपासून अलग केले. तब्बल 2 तास तिची मुकली हातात होती. यावेळी बस चालकने बस कोणत्याही थांब्यावर न थांबवता सरळ किणगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आणि आई आणि बाळाला पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता दोघांची प्रकृती चांगली आणि ठणठणीत असल्याचा निवाळा दिला. या घटनेमुळे बसमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. चालक आणि वाहक यांच्या मदतीमुळे वेळेवर उपचार मिळाले असं डॉक्टर प्रवासी आणि महिलेच्या आईनं सांगितलं. मी राहुल वानखेडे. जे आता पेशंट आलेलं आहे ते बीडून आलेलं आहे. मी त्यांच्यासोबत बीडपासून आलेलो आहे. फर्स्ट आम्ही आंबड बीडमध्ये गाडीमध्ये आलो. त्यानंतर आम्ही लोणार बसमध्ये आलो. त्यानंतर जे सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मदत त्यांना थोडा त्रास होत होता. नंतर सगळं कंडक्टर आणि ड्रायव्हरने त्यांना कॉर्पोरेशन केलं आणि सगळी मदत केली. नंतर इथून किनगाव राजा 2 किलोमीटर अधोगर त्यांना बाळ झालं तेव्हा त्यांनी वेगळं केलं आणि लगेच किनगाव राजाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि तिथलं जे दवाखाने सोय चांगले असून तिथं दोन्ही बाळ आणि ती लेडीज पूर्ण सुरक्षित आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा येथे एक बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ती सिंदखेड राजा ते किनगाव राजा यांच्या दरम्यान बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी म्हणजे प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा किंवा सरकारी दवाखान्यात ताबडतोब घेऊन आले आणि ती बसमध्ये डिलिव्हरीमध्ये बाळाला थोडंसं अलग केलं आणि त्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि बाकी पुढील औषध उपचार वगैरे चालू आहे आणि बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. धन्यवाद. पुणे लोणार ही ड्युटी घेऊन येत असताना जालन्यावरून आमच्या गाडीत मुन्नाबाई 2 लेडीज बसल्या. त्यातली एक मुन्नाबाई नावाची जी बाई होती तिला थोडा त्रास होऊ लागला. त्रास होत होता म्हणून आम्ही सिंदखेड राजाहून गाडी ताबडतोब काढली. तर सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मध्ये त्या बाईची डिलिव्हरी झाली. सुरक्षिततेच्या कारणामुळं आम्ही किनगाव राजाच्या सरकारी दवाखान्यात त्या बाईला ॲडमिट केलेलं आहे. बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्य ताबडतोब केल्यामुळे डिलिव्हरी अगदी सुखरूप झालेली आहे. आनंदाचं वातावरण आहे का बसमध्ये? आनंदाचं वातावरण दिसला का बसमध्ये? गाडीत आनंदाचं वातावरण झालं. सहकार्य केल्यामुळे डिलिव्हरी एकदम सुखरूप झालेली आहे आणि बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. चालक आणि वाहकाच्या कामगिरीवर काही प्रवाशी इतके खुश होते की त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरता आला नाही. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा बुलढाणा. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर मध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झालाय. राजगुरुनगर शहरातील प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नारायण सूर्यवंशी यांनी 3 दिवसापूर्वी पिंपरी येथून हा मोबाईल हँडसेट खरेदी केला होता. मोबाईल कंपनी मोबाईल विक्रीसाठी मोठमोठ्या जाहिराती करत असतात. त्यावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या कंपन्या या मोबाईलच्या सुरक्षितेबाबत मात्र उदासीन असल्याचं दिसून येत आहे. 1000 रुपये किमतीच्या मोबाईलचे जर स्फोट होऊ लागले तर ग्राहकांनी मोबाईलचा वापर करायचा तरी कसा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे पुणे. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शेतात उभा करण्यात आलेल्या विजेच्या खांबावरील तारेच्या स्पार्किंगमुळे 6 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय. यामुळे आधीच दुष्काळ त्यातून अशी घटना घडल्यानं शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ 5वीला पुजलेला. त्यात अशा घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांवर येणारे संकट म्हणजे दुष्काळात 13वा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
आपेगाव शिवारात दिवस रात्र मेहनत करून ऊसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला अचानक स्पार्किंग मुळे आग लागली आणि त्यात लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. माझा ऊस 2 एकर उद्योग ताराच्या पार्किंग होऊन जळाला आहे आणि नॅचरल शुगरचे चोळी येऊन ऊस तोडायला चालू आहे. कळला ऊस नुकसान अंदाजे नुकसान 1 लाख रुपयाचं झालेलं आहे. हे तार हे ह्या ताऱ्याचं नुकसान ह्या ताऱ्याच्या स्पार्किंगमुळे नुकसान झालेलं आहे. मागणी लवकर नुकसान भरपाई शासनाने द्यावी. त्याच्यामध्ये ठिबक पण आहे आमच्या इथे ठिबक अभोवित ऊस हे दोन्ही दुहेरी नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे शासन मी हातळ हातातल्या फोडाप्रमाणे ऊस सांभाळला. उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणलं तर पाणी मिळालं नाही आणि लाईटच्या दुरव्यवस्थेमुळे वारंवार त्यांना सूचना करून देखील त्यांनी आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ऊसाचं उत्पन्न तयार केलं. आशा एक बाळगली होती आणि एक उरासी झाले. आणि सांगायचे म्हणजे मी एक वेळेस ऊस मोडला तर माझे वडील म्हणले आणखीन का खायला आलाय का ऊस. असे मी खायला स्वतःला ऊस मोडलं नाही आणि माझ्यावर हाताला फुकून दिल्यासारखी पाळी आली. ही कशामुळं? तर फक्त या लाईच्या खात्यामुळं या दुर्लक्षामुळं होत असलेले अन्याय आमच्यावरती दूर करावे. माझे ड्रीप 8 एकरमधल्या ड्रीपचं नुकसान सरासरी कमीत कमी 5 लाख रुपयाचं नुकसान आहे. 1 एकरी 70 टनाचा होता धरला 7, 8, 56, 560 टन ऊस होतो 8 एकरमध्ये. त्याचा शासनाच्या एफ आर प्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे. जर तुम्ही याच्याकडे नाही लक्ष केलं शेतकरी जर शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर नियमानं आम्हाला पण कायदा माहीत आहे पण आम्ही गपची बसतोच याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. आम्हाला कळतं काय करायचं फक्त वळत नाही का. तर आमच्या भाकरीला मिरचू नसतं ना. उद्या लेकराचं शिक्षण आहे बहिणीचे लग्न करायचे कुठून आणायचा पैसा. स्वप्न एक बाळगलं आणि एक झालं. विचार करा ह्याच्यापैकी एखाद्या नोकरदाराचा अगर एखाद्या शासन कर्मचाऱ्याचा झाला असतं तर काय फक्त केवळ शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे याच्यावर दुर्लक्ष आणि अन्याय होत आहे. तर कृपया सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि मेहरबान साहेबांनी याची नोंद घ्यावी. आमदार साहेबांनी याची नोंद घ्यावी. लाईट खात्याने याचं व्यवस्थित ही करून घ्यावं. लाईटच्या तारा बघून घ्या कशा आहेत ती. ज्याचं जळतंय त्याला कळतंय ज्याचं जळत नाही त्याला काय कळतंय. मोकळ्याने बोलायचं असते ना. सदरील आग ही 20 खांबांवरील तारेच्या स्पार्किंग मुळे लागल्याचं म्हटलं जात. विद्युत वितरणचे अभियंता जाधव यांनी पाहणी केली आणि तात्काळ अहवाल वरिष्ठांकडे पाठवून पंचनामा केला जाईल असे देखील त्यांनी सांगितले. ते आज इथं आलो आहे. ह्याच्या आधी माझ्याकडे चार्ज नव्हता. मी बर्दापूर शाखा केला आहे. आता ते सदरील पाहणी केली असता त्यांच्या ऊसाखालून लाईन गेलेली आहे महावितरणची. त्या महावितरण खाली लाईन ती पूर्ण ऊस तिथला जळाला आहे. बाकी ठिकाणचा ऊस जळाला आहे. ते जवळपास 15 एकर ऊस जळाला असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार त्यांचं जवळपास 20 ते 22 लाखाचं नुकसान झालं असं त्यांना आहे. त्या ठिबक पण आहे. सदरील पाहणी केली असतात. सदरील इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर कार्यालय बीड यांना याचा अहवाल जाईल. त्यानंतर त्याचा पंचनामा होणार आहे. त्यानंतर जी पुढची कारवाई जी आहे ती पुढे होणार आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी पाहणी करून तसेच सदरील विभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. आज आपेगाव येथे या ठिकाणी तटबंधूंना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आज सकाळी पुण्यनगरी या पेपरमध्ये ही वार्ता मी वाचली आणि त्या अनुषंगाने आपेगाव या ठिकाणी भेट द्यायला आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ज्या वेदना आहेत ते ऐकल्यानंतर मन या ठिकाणी हेलावून जातो. अशा पद्धतीच्या त्यांच्या या ठिकाणी भावना ऐकायला मिळाल्या. या ठिकाणी काही शेतकरी तर असे आहेत की स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन हा ऊस जोपासला आणि दुष्काळ परिस्थिती असल्यानंतर या ऊसाला पाणी देण्यासाठी जी त्यांनी जी मेहनत घेतली आणि कुठंतरी या ऊसावर त्यांच्या आशा लावून होत्या की हा ऊस गेल्यानंतर आपल्या मुलाचं शिक्षण असेल आपल्या भगिनीचं लग्न असेल हे करण्याचे त्यांचे जे स्वप्न आहेत हे ऊस या ठिकाणी वीज कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जे लाईन या ठिकाणी गेलेली ती लाईन अतिशय खाली आहे आणि ती खाली लाईन असल्यामुळं लाईट विद्युत तारामध्ये स्पार्किंग झाली आणि त्याच्या माध्यमातून स्पार्किंग होऊन हा ऊस जवळपास 15 ते 16 एकरचा ऊस हा पूर्ण जळून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई या ठिकाणी विद्युत कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न मी तर या ठिकाणी करणारच आहे. या ठिकाणी विद्युत मंडळाचे कर्मचारी त्यांना पण या निमित्तानं विनंती करतो की आपण वस्तुस्थिती अहवाल आपल्याकडे वरिष्ठाकडे आपण द्यावा
आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक शेतकरी आपल्या तळहाताच्या फोडासारखा या उसाला त्यांनी जपलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश या ठिकाणी केला आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी धीर देण्याचं काम शासनाने या ठिकाणी केलं पाहिजे, विद्युत मंडळाने या ठिकाणी केलं पाहिजे. मी या निमित्तानं नम्र विनंती करतो शासनाला आणि विद्युत मंडळाला की ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान या त्याचा पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मदत या माध्यमातून मिळाली पाहिजे अशी अशी विनंती या माध्यमातून करतो. आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी वरिष्ठ या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी करावं. आणि हा ऊस रांजणी कारखान्याला जात आहे त्यांच्या चेअरमनना पण विनंती करणार आहे की आपण ऊस जळल्यानंतर 25% जो त्यांचा जे कमी कपात करतो ते न करता सरसकट आपण 15% त्यांची कपात करावी. आपला सभासद असो किंवा नसो त्याच्यासाठीची मदत आपण सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून करावी अशा अपेक्षा चेअरमनकडनं प्रशासन विद्युत मंडळ यांच्याकडनं करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी त्यांचा एक सहकारी या नात्यानं सर्व मदत करण्याचे पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना शब्द 11/11/2018 रोजी सकाळी 10:00 टायमिंगमध्ये जे 8:15 टायमिंगमध्ये जे मेन लाईन 11 KV बनसाळा बनसाळा विभागातून आमच्याकडे एकच DP आपेगाव शिवारात आहे. ती बी DP म्हणजे फक्त ती 11 KV एक लाईन डायरेक्ट त्या DP आल्यामुळं त्या DP आम्ही इतर शेतकरी अगर इतर खर्चातून आम्ही काही काम करू शकत नाहीत. तो अधिकार आमच्याकडे नाही. तो जो अधिकार आहे तो इतर MSEBचा अधिकार आहे. जो आम्ही बारक्या छोटे पोल आहेत राहतले सब लाईन DP पुढल्या लाईन येतो आम्ही स्वतः खर्चाने. आत्तापर्यंत कुठलाही पोल असला तरी आम्ही स्वतः सरळ केला आहे. इथून पुढे बी आम्ही ती जे सब लाईन आहे ती आम्ही इथून पुढे बी ती आम्हीच नीट करणार आहेत. पण 11 KV जो अधिकार आहे तो आम्हाला अजिबात अधिकार नसल्यामुळं तो तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीत. आमचं कामच आहे फक्त कर्मचारी शासनाचे MSEBचा कुणी कर्मचारी असो अधिकारी असो त्यांना सांगणे किंवा साहेब आमचा असं पोल नाही झाला आहे आमच्या तिथे DP खाली तार खाली लोळायली पण त्यांनी आम्हाला फक्त बघणे चलत राहणे एवढाच आम्हाला त्यांच्याकडून काय एवढाच आम्हाला त्यांच्याकडून हे फायदा ऐकून घेण्याचा एवढाच पर्याय ते आमच्याकडून करतात पण कारवाई आतापर्यंत झालेली नाही. अक्षरशः ह्या उसाची आग लागली. शालिनी प्लससाठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. 14-15 नोव्हेंबरला हे दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. या ग्रँड वेडिंग नंतर दोघांची बंगळुरू आणि मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार आहे. पाहूया ही बातमी. 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी लग्न झाल्यानंतर भारतात दोन रिसेप्शन पार्टी होणार आहेत. 21 नोव्हेंबरला बंगळुरूला रिसेप्शन होणार असून तिच्या आई वडिलांनी ही पार्टी आयोजित केली आहे. तर 28 नोव्हेंबरला मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दुसरी रिसेप्शन पार्टी होईल जी रणवीरच्या आई वडिलांनी आयोजित केली आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीला लेक कोमो येथे लग्न करणार आहेत. हे जगातील सर्वात लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे. रणवीर आणि दीपिका गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेमकहाणी संजय लीला भंसाळी यांच्या गोलियों की रासलीला रामलीला या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुरू झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळालं नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ती सध्या न्यूयॉर्क मध्ये असून तिने कॅन्सरवर उपचार चालू केले आहेत. सोनाली आपल्या चाहत्यांसोबत नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आता तिने आपल्या पतीबद्दल एक मन हेलावून टाकणारी पोस्ट केली आहे. पाहूयात हे वृत्त. सोनालीने या पोस्ट मध्ये असं लिहिलंय की मी हे लिहिण्यास सुरुवात केली तेव्हाच मला ठाऊक होतं की माझ्या मनातील भावना या शब्दांवाटे व्यक्त करण्यास मी असमर्थ आहे. पतीविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतील असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक मित्र, पती म्हणून गोल्डी कशा प्रकारे आपल्या कुटुंबासाठी एका भक्कम आधाराची भूमिका बजावत आहे हे तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोनालीच्या आजारपणामुळे 2 देशांमध्ये वारंवार ये जा करणं, कुटुंबाकडे लक्ष देणं या साऱ्यांमध्ये गोल्डीचं योगदान पाहता आत्तापर्यंत समोर आलेल्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात आपली साथ दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कठीण प्रसंगात आपल्यासोबत आधार म्हणून उभं राहणाऱ्या गोल्डीच्या आनंदाचीच कामना तिने या पोस्टमधून करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न द्या, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी। खासगी कर्मचाऱ्यांना खुश करणार मोदी सरकार, मोठा निर्णय घेण्याची शक्यता। सोने चांदीचे दर कडाडले, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी। नव्या राफेल डीलची माहिती झाली सार्वजनिक, नवे बदल करण्याचे दिले स्पष्टीकरण। संघाच्या शाखांवर निर्बंध लावून दाखवा, शिवराज सिंग यांचे काँग्रेसला खुले आवाहन। आणि बातमीपत्रात वेळ झाली आहे तेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।